महाराष्ट्र राज्य शासनात विलीनीकरण पाहिजे। विलीनीकरण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। विलीनीकरण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। महाराष्ट्र राज्य शासनात विलीनीकरण झालंच पाहिजे। महाराष्ट्र राज्य शासनात विलीनीकरण झालंच पाहिजे। विलीनीकरण आमच्या हक्काचं विलीनीकरण आमच्या हक्काचं। राज्य शासनात विलीनीकरण एसटीच्या राज्य शासनात विलीनीकरण। शहीद कर्मचाऱ्यांना न्याय म्हणतात देत नाही। कोण म्हणतात देत नाही। कोण म्हणतात देत नाही। असं कसं देत नाही। डंक्याची चोट पे विलीनीकरण की चोट पे। विलीनीकरण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाच्या। बापाचं डंक्या की चोट पे विलीनीकरण। डंक्या की चोट पे विलीनीकरण। आज आमच्या दुखवट्याला 98 दिवस पूर्ण झाले। 98 दिवस होऊन सुद्धा सरकार कसल्याही प्रकारची हालचाल करत नाही आहे। समितीने अहवाल कोर्टात सादर करणं 3 तारखेला अपेक्षित होतं पण तो सुद्धा केलेला नाही आहे। जरी त्यांनी केलेला नसला अहवाल सादर तरी आम्ही आमची भूमिकेवर ठाम आहोत। जोपर्यंत एसटीचं राज्य शासनात विलीनीकरण होत नाही, एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जाप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन भत्ते सुविधा प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळत नाहीत, तोपर्यंत आम्ही आमचा दुखवटा सुरूच ठेवणार आहोत। आज आमच्या दुखवट्याला 98 दिवस पूर्ण झाले। 98 दिवस होऊन सुद्धा सरकार कसल्याही प्रकारची हालचाल करत नाही आहे। समितीने अहवाल कोर्टात सादर करणं 3 तारखेला अपेक्षित होतं पण तो सुद्धा केलेला नाही आहे। जरी त्यांनी केलेला नसला अहवाल सादर तरी आम्ही आमची भूमिकेवर ठाम आहोत। जोपर्यंत एसटीचं राज्य शासनात विलीनीकरण होत नाही, एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जाप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन भत्ते सुविधा प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळत नाहीत, तोपर्यंत आम्ही आमचा दुखवटा सुरूच ठेवणार आहोत। कुठे थांबणार आहे सगळ्या गोष्टी काय? आज आमच्या दुखवट्याचा 98 दिवस आहे। 98 दिवशी सरकारनं आमच्या मागणीवरती एसटी महामंडळाचं विलीनीकरण राज्य शासनात करून आम्हाला राज्य शासनाच्या कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा या मागणीसाठी आम्ही दुखवट्यामध्ये आहोत। आणि आमच्या कुठल्याही प्रकारच्या मागणीचा विचार न करता सरकारनं फक्त वाहतूक व्यवस्था सुरळीत चालू कशी होईल याचा प्रयत्न केला। ते असताना त्यांनी बाहेर खाजगीमधले ड्रायव्हर भरती केले, 2-2 दिवसाची ट्रेनिंग देऊन त्यांना कामावरती पाठवलं, काही काही लोकांना तर ट्रेनिंगसुद्धा दिलेली नाही। आज 1 महिना झालं, जे वर्षामध्ये कधी अपघात होत नाहीत हे 1 महिन्यामध्ये अपघात होऊ लागलेत वेळोवेळी। आज लोकांचासुद्धा जीव मुठीत घेऊन बसत आहेत गाड्यामध्ये। असे असताना सरकारनं आमचा विचार न करता ते फक्त वाहतूक व्यवस्था सुरळीत कशी चालवायची याचाच प्रयत्न करतात। आमचं सरकारला एकच म्हणणं आहे की नका आता लोकांची बळी नका घेऊ, अजून आमच्या कर्मचाऱ्याचेही बळी घेऊ नका आणि आमच्या प्रवासी मायबाप जनतेचेही बळी घेऊ नका, जेणेकरून आमच्या मागणीसाठी आम्ही जो चाललेला खाटाटोप आहे आणि हा ताबडतोब गव्हर्नमेंटनं आमचं मागणी मान्य करून आम्हाला ताबडतोब आमच्या लालपरीवर मायमाऊलीसोबत काम करण्याची आम्हाला परवानगी द्यावी शासनाने आणि आमची मागणी